ब्रॉट टू यू बाय विगार्ड. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान सोहळ्याला अवघे 8 दिवस उरली असताना इंद्रायणी नदी जी आहे ती पुन्हा फेसळली. लाखो वारकरी याच इंद्रायणी नदीत आचमन करत संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेत असतात. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आळंदीचे विश्वस्त आहेत, आपण त्यांच्याकडून आणत. महाराज काय सांगाल आता ऐन वारीच्या तोंडावर जे आहे आता इंद्रायणी नदी पुन्हा फेसळली, काय मागणी कराल? आम्ही मागण्या याच्या पहिले सुद्धा केल्या होत्या शासनासोबत. आतापर्यंत पालखी प्रस्थान पालखी सोहळ्याच्या वतीत जेवढे काही मीटिंग झाल्या, मग त्या विभागीय आयुक्तांपासून कलेक्टरांपर्यंत असतील, माननीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असेल, प्रत्येक वेळेस आम्ही इंद्रायणीच्या स्वच्छतेचा मुद्दा हायलाईटवर घेतला. नवे नवे ही जीवन वाहिनी आम्ही म्हणतो इंद्रायणीला. या इंद्रायणीचं महत्त्व तेवढंच आहे जेवढं ज्ञानोबराय महाराजांच्या संजीवन समाधीला महत्त्व आहे. आताची परिस्थिती पाहिली तर कार्तिकीच्या उत्सवाच्या वेळेस सुद्धा ऐन म्हणजे उत्सवाच्या 2 दिवस अगोदर अशाच प्रकारे ती फेसळली, दुर्गंधी येत राहिली. हा आताचाच मुद्दा नाही, परंतु यात्रेच्या दरम्यानच अशा जर घटना होत असतील तर याच्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की सरकारची उदासीनता इथे स्पष्टपणे आढळून येते. जेवढ्या काही घोषणा आम्हाला मीटिंगमध्ये देण्यात आल्या, सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत, शासनाकडून दिलेल्या आहेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. आपकी बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. यंत्रणेकडून देण्यात आलेलं आहे. मात्र असं वाटतं की वारकऱ्यांना सुद्धा एक जागृती आलेली आहे की या फक्त घोषणा कागदापुरत्याच असतात आणि याच्यावर कुठे अनुसंधान होत नाही. नेमकं गुरुवार आणि शुक्रवार आला की नदीमध्ये प्रदूषण होतं, ती फेसाळली जाते. आता सुद्धा जर आपण तिथे जाऊन पाहाल तर सर्व नदी अत्यंत विचित्र पद्धतीने घाण झालेली आहे. तिथे एक प्रकारचा घाण वास येतोय, उभं राहल्या जात नाही. आणि 25 तारखेपासून प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे. त्यातल्या त्यात गुरुवार आणि शुक्रवारच्या दरम्यान यांना मुहूर्त मिळतो साहेब, आणि त्याच वेळेस बरोबर ती घाण येते. यावर काहीतरी एक परमनंट उपाय पाहिजे. नमामी गंगे झाली, नमामी चंद्रभागा झाली, यात्रेच्या वेळेस हे मुद्दे हायलाईट होतात. आणि त्यानंतर सरकारची उदासीनता, म्हणजे एमपीसीबीला सुद्धा आम्ही सकाळपासून वारंवार संपर्क करायचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्याकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला नाही. असं पाहिलं तर आपण पुढची भूमिका काय असणार आहे? आता 8 दिवसावर तुम्ही म्हणले की आता 25 तारखेपासून सोहळा होतो, पुढची कडक भूमिका काय असणार? आमचं अजूनही निवेदन आहे की हा आध्यात्मिक मुद्दा, हा धार्मिक मुद्दा याला सौहार्दतेने संवेदनशीलतेनेच घ्यावं. आणि जर असं नसेल होत तर संपूर्ण वारकरी समाजाचं हित, वारकरी संप्रदायाचं हित लक्षात घेता आम्हाला सुद्धा आंदोलनावर उतरावं लागेल. कारण मागल्या कार्तिकीच्या वेळेस सुद्धा आम्ही सामंजस्यत्वाने समजुतीने यावर उपाययोजना करायचा प्रयत्न केला, परंतु 2 महत्वाच्या एकादशी आमच्या 2 महत्वाचे उत्सव असतात, एक कार्तिकी आणि दुसरी आषाढी. अशा वेळेस जर तीर्थ महात्म्यांमध्ये जलमहात्म्य आणि तीर्थ महात्म्य जर राहत नसेल तर मला तरी वाटतं की थोडं तरी आम्हाला या बाबतीत कडक भूमिका घ्यावी लागेल. नक्कीच कुठेतरी वारकऱ्यांचे जीवाशी खेळ होतो असं वाटतं का तुम्हाला? हो, आळंदीला इंद्रायणी नदीत इतकं प्रदूषण आहे तर शासन हे वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. अनेक वेळा पाहिलं, ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी पत्रव्यवहार केलेला आहे, विभागीय आयुक्तांच्याकडे मीटिंग होती, कलेक्टरांच्याकडे मीटिंग होती, देवस्थानकडे मीटिंग होती, आणि सर्व अधिकारी असताना त्यांना अनेक वेळा सामाजिक संस्थांनी सुद्धा आंदोलन केलं या बाबतीत की आळंदीच्या इंद्रायणी नदीत प्रदूषण वाढलेलं आहे. आणि ज्यावेळी वारकरी येतात, अनेक भाविक येतात, इंद्रायणी नदीत आंघोळ करतात, पाणी पितात, आणि ते प्रदूषित पाणी असतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत, परंतु अजूनही काही त्याचा आयुक्तांनी फेरविचार केलेला नाहीये. तरी फेरविचार करावा आणि जे प्रदूषित पाणी ते बंद व्हावं आणि वारकऱ्यांना चांगलं पाणी आंघोळीसाठी पिण्यासाठी मिळावं, एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो. कुठेतरी कडक भूमिका घ्यावी असं वाटतं. मला एवढंच बोलायचंय, ज्यावेळेस आळंदीचं पालखी प्रस्थान झाल्यानंतर पालखी मार्गस्थ होती, त्यावेळेस आळंदीतली येणारी जनसमुदाय आणि पालखीवर असणारी लोकांना दर्शन घेऊत नाही याचे नियोजन कमिटीने करावं. पूर्ण म्हणजे तरुण पिढी असत्या, 100-200 पोरं असतात, लोकांना दर्शन करायला सुद्धा मिळत नाही.
पालखीचं दर्शन करायला मिळत नाही, त्याच्याकरता नियोजन कमिटीने करावं एवढीच पाहिजे. आपण पाहिलं तर आता आळंदीचं देवस्थान देखील आंदोलनाच्या भूमिकेमध्ये जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काही दिवसातच पाहायला मिळेल. येत्या काही दिवसात या नदीचा काही उपाययोजना केल्या नाही तर आंदोलनाचा हत्यार उपसण्याचं देखील विश्वस्तराकडून सांगण्यात आलेलं आहे. रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, आळंदी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.